नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र अविनाश मेमाने कृषी दीप यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुलछडी पिकामध्ये खत व्यवस्थापन, म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये काय चुका होतात की खताचं व्यवस्थापन व्यवस्थित न केल्यामुळे किंवा फवारण्यांचं शेड्यूल व्यवस्थित न घेतल्यामुळे मार्केटमध्ये ज्यावेळेस बाजार असतो त्यावेळेस त्यांचा माल निघत नाही आणि ज्यावेळेस बाजार पडले असतं त्यावेळेस त्यांचा माल निघतो। म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना बाबतीमध्ये तेच झालेलं आहे। आजचा जर बाजार पाहिला तर 14-15 रुपये बाजार आहे। म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचा आता माल भरपूर निघतो कारण का वातावरणामध्ये उष्णता वाढलेली आहे, त्यामुळं उत्पादन गुलछडी जास्त निघते आता आणि बाजारभाव पडलेले आहे। म्हणजे मार्केटचा एक फंड आहे किंवा मागणी आणि पुरवठ्यावर बाजारभाव ठरत असतात। बऱ्याच शेतकऱ्यांच्या बाबतीत तेच होतं की खत व्यवस्थापन व्यवस्थित न केल्यामुळं तो प्रॉब्लेम होतो आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुलछडी पिकामध्ये खतांचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे जेणेकरून आपला वर्षभर मार्केटला माल जाईल आणि आपल्याला एक चांगला नफा मिळेल, या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी जे चॅनल नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, म्हणजे ज्या ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील। चला तर मग सुरुवात करूया। तसं पाहायला गेलं तर गुलछडी ही बहुवार्षिक पिके, म्हणजे गुलछडीची एकदा लागवड केल्यानंतर 2 ते 3 वर्ष आपल्या जमिनीमध्ये चांगली वाढते। अशा वेळी गुलछडी पिकामध्ये पाणी व्यवस्थापन असेल, खत व्यवस्थापन असेल, याच्यावर आपल्याला लक्ष देणं गरजेचं राहतं। म्हणजे जी बहुवार्षिक पिकं आहेत त्याच्या मुळीवर आपल्याला काम करणं गरजेचं राहतं। बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये तोच प्रॉब्लेम होते, शेतकरी नुसते खत सोडत राहतात, त्याला व्यवस्थित फवारण्याचं शेड्यूल लावत नाही किंवा खताचं शेड्यूल व्यवस्थित घेत नाही। अशा वेळी जर तुम्ही मुळीवर व्यवस्थित कार्य केलं नाही तर कालांतराने त्याची मूळ कूज होते। म्हणजे 2 ते 3 वर्ष जी पिकं आपल्या जमिनीमध्ये राहतात अशा पिकांना मुळीवर काम करणं गरजेचं राहतं। म्हणजे एका महिन्यात एकदा मायक्रोराजा सोडणे किंवा जे आंतरपाय बुरशीनाशक आहेत त्या बुरशीनाशकाचा वापर एकदा महिन्यातून करणे। तर आंतरपाय बुरशीनाशक कोणती कोणती, म्हणजे तुमचं रोको पावडर असेल किंवा ॲलिएट असेल, ब्ल्यू कॉपर असेल, ही महिन्यातून एकदा तुम्ही गुलछडीला द्या। म्हणजे जर सातत्याने तुम्हाला जर उत्पादन घ्यायचं असेल किंवा 12 महिने माल तुमचा जर मार्केटला न्यायचा असेल तर तुम्ही बुरशीनाशकाचा वापर एकदा द्या। म्हणजे गुलछडीचं काय होतं, खाली पूर्ण ओलावा राहत असतो, जी गुलछडीची पात असते पाती संख्या वाढल्यामुळे खाली पूर्ण ओलावा राहतो। अशा वेळी ओलाव्यामध्ये जे हानिकारक बुरशी आहे त्यांचा प्रादुर्भाव हा वाढत असतो। अशा वेळी महिन्यातून एकदा जरी तुम्ही बुरशीनाशक सोडलं तरी तुम्हाला मुळकुजीचा प्रादुर्भाव जाणवणार नाही। दुसरी गोष्ट, तुम्ही मायक्रोराजा वापरा। म्हणजे मायक्रोराजा वापरण्या फायदा काय होईल, जे तुम्ही खतं देत आहे ते खतांचं अपटेकिंग व्यवस्थित होईल आणि मुळीची व्यवस्थित वाढ होईल। मायक्रोराजा काय करते, मायक्रोराजा एक जैविक बुरशी तुमच्या मुळावर वाढते आणि जी रूट झोनला जे अन्नद्रव्य आहेत ते अपटेकिंग करायला चांगली मदत करत असते। म्हणजे 12 महिने जर मुळी व्यवस्थित चालू असेल तर तुमचा जे क्वालिटी आहे गुलछडीची क्वालिटी व्यवस्थित येणार आहे, फुटव्यांची संख्या व्यवस्थित वाढणार आहे आणि जी क्वालिटी आपण मार्केटला जशी आपल्याला पाहिजे तशी आपण ती मिळू शकतो। पण त्याला व्यवस्थित जर व्यवस्थापन केलं तरच ते मिळणार आहे। बऱ्याच शेतकरी काय करतात, एकदा गुलछडी लागून दिली की त्याला एकदा बेसल डोसमध्ये काय असेल 1800 असेल बाकीचं मायक्रोन्यूट्रिएंट टाकतात आणि नंतर त्याला वॉटर सोल्युबल नुसती खतं सोडत राहतात। तर त्याला थोडा बॅक्टेरियांचा सुद्धा वापर करणं गरजेचं आहे, नुसती खतं सोडून उपयोग नाही। ज्या समजा तुम्ही 12-61 सोडले किंवा 11-44-11 सोडत असाल तर नत्रयुक्त खतांचा वापर कमी करा। आणि बऱ्याच शेतकरी काय करतात, 1919 वापर जास्त करतात। म्हणजे तुमचं जर तुम्ही 1919 सारखं जर सोडलं तुमची नुसती पाती संख्या वाढेल आणि तुमचं गुलछडी पीक नुसतं हिरवं दिसेल। तसं न करता आलटून पालटून, म्हणजे एकदा 12-61 सोडा, एकदा 11-44-11 सोडा, एकदा 6-45-6 किंवा मग 5-45-5 सोडा, 13-0-45 एकदा सोडा, किंवा पोटॅशियम सोनाट एकदा सोडल्यानंतर मध्ये ज्या बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियांचा जैविक बॅक्टेरियांचा वापर करा। म्हणजे जेणेकरून तुमचा न्यूट्रिएंट अपटेक होईल, तुमचा ॲझोटो बॅक्टेरिया असेल, PSB असेल, फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असेल किंवा पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया असेल KMB, यांचा आलटून पालटून वापर करा। म्हणजे जे NPK देत आहे ते झाडाला व्यवस्थित उपलब्ध होतील, त्यामुळं शक्यतो ज्यावेळेस आपण खतांचं व्यवस्थापन करत असतो त्यावेळेस खताची इफिशियन्सी वाढवण्यासाठी जैविक बॅक्टेरियांचा वापर होणं गरजेचं आहे। बरेच गुलछडी उत्पादक एक चूक करतात किंवा बाजार वाढल्यानंतर खतं सोडायला चालू करतात। म्हणजे बाजार चांगले एक 50-100 रुपये किलो बाजार झाले त्याला खतं चालू करतात। म्हणजे शेतकऱ्यांना असं वाटतं की आता खतं सोडल्यानंतर आता लगेच रिझल्ट पाहिजे, तर गुलछडीमध्ये तसं नाही। गुलछडीमध्ये काय होतं किंवा एक सायकल आहे, फुटवे निघण्यासाठी स्फुरदयुक्त खतं शेतकऱ्यांना सांगतो जास्तीत जास्त सोडा आणि 7 ते 8 वेळा, म्हणजे आठवड्यातून 2 वेळा जरी तुम्ही खतं सोडली तरी पुरेशी, असं काय नाही किंवा तुम्ही आठवड्यात 3-4 वेळा खतं सोडा। तर आठवड्यातून फुटव्यासाठी एकदा 12-61 सोडलं, एकदा 11-44-11 सोडलं, नंतर एकदा 6-45-6 सोडलं किंवा 5-45-5 सोडलं,
हे स्पर्धयुक्त खतं सोडली किंवा एकदा 1745 सोडलं, चांगली काडी झाड होण्यासाठी पोटॅशयुक्त काही खतं असतील ते सोडली, 15-15-30 सोडली किंवा 16-38 ते खतं आलटून पालटून जरी तुम्ही दिली तरी तुम्हाला रिझल्ट चांगले येतील. त्यामुळे शेतकऱ्यांना सांगितलं होतं किंवा 12 महिने तुमचे गुलछडीचं माप हे कंटिन्यू, 12 महिने जर व्यवस्थित तुमचा माल निघाला तर तुमचे पैसे होणार, अन्यथा गुलछडी तोट्यात आले. मी मागच्या वेळी मी तीच सांगितले किंवा गुलछडी तोट्यात जाण्याची कारणं काय आहेत, व्यवस्थित व्यवस्थापन नसल्यामुळं गुलछडी तोट्यात जाते. त्यामुळं शेतकऱ्यांना सांगतो व्यवस्थित खतांचं व्यवस्थापन करा, नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि चांगलं उत्पन्न तुम्ही 12 महिने घेऊ शकता. धन्यवाद.